यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते मात्र चंद्रकांत यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. त्याअगोदर चंद्रकांत तुम्हाला थोडंसं बोलावं लागेल, कारण की ही स्पर्धा अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहतोय आदित्य प्रिया चषकाच्या माध्यमातून. तर या वर्षी आपण पाहिलं चंद्रकांत संघाबद्दल बोलूयात, परेश इलेव्हन संघ पण पाहिलं, थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. तुम्ही देखील आपण पाहिलं तर बॅकफुटला आहेत. आज आपण पाहिलं गणेश खानावकरांची फलंदाजी मात्र मिस केली आहे, परंतु इथून जो पहिला विजय या मोठ्या स्पर्धेमध्ये संघाला मिळाला आहे तिथून संघाचा कॉन्फिडन्स मात्र कसा असेल? आम्ही नेहमीसारखंच खेळू, कॉन्फिडन्स असं तसं आहे तसाच आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. मग परेश इलेव्हन म्हटलं तर चंद्रकांत गावडेकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतात. चंद्रकांत काय म्हणशील, इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना प्रेशर कशा प्रकारचं आहे? असं काही नाही, टीम आम्ही 11 जण 12 जण घेऊनच खेळतो, माझ्यावर डिपेंड पूर्ण टीम नाही. 11 ते 11 100% दाखवतात आणि सगळे स्टार आहेत आमच्या टीम मध्ये, मी एकटाच नाही. माझं नाव झालेलं आहे, माझे प्लेयर पण एवढे सपोर्ट करतात मला. नक्कीच नक्कीच, या ठिकाणी विराजचं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगलं होतं. काय म्हणशील विराज बद्दल, कारण विराज एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता, हे खूप महत्वाचं आहे, ही मॅच्युरिटी खूप महत्वाची आहे. हा भले ते बॅटीला बॉल लागत नव्हता पण तो प्लेअर चांगलाच होणार आहे, कारण की त्याची बॅटिंग सगळं मुवमेंट वगैरे सगळं परफेक्ट आहेत, त्याला फक्त पार्टनरची गरज आहे. त्याच्या विकेटवर त्याबरोबर जो खेळेल ना तो 100% आणि मी त्याला ट्राय करेल, मी त्याला पार्टनरशिप करण्यासाठी. नक्कीच नक्कीच, या ठिकाणी विराजकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील, कारण एक वेळ असं चित्र झालं होतं की विराज म्हणजे विद्यार्थी खेळतोय आणि पाठीमागे त्याचे शिक्षक सर म्हणजे अजित सर त्याला बॅक करतायत विकेट किपर म्हणून, दोघंही एकमेकाच्या विरोधामध्ये होते. तर खूप चांगला माहोल आहे, ऑल द बेस्ट फॉर द रेस्ट ऑफ द टुर्नामेंट. आणि पारितोषिक मात्र इथे नक्कीच चंद्रकांतसाठी आपण पाहिलं तर एसके साऊंड अँड इव्हेंट्स यांच्याकडनं रोख रक्कम संपूर्ण टीम कडून आपण पाहिलं तर 500 रुपीजचं पारितोषिक येतंय उदय प्रताप पवार यांच्या माध्यमातून. तर चला प्रदीप दादा, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्यानंतर एनर्जी ड्रिंक म्हणून रेडबुल, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक मात्र संपूर्ण संघासाठी येते. तर खूप खूप शुभेच्छा चंद्रकांत तुम्हाला पुढची मॅच साठी, तुम्हाला मात्र नक्कीच मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट, चांगला क्रिकेट पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून या मैदानावरती घडू द्या. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाकडे जाऊया, थोडंसं आपण पाहिलं तर विकेटचं पतन मात्र या क्रिकेटच्या मॅचमध्ये. 2 धावांवरती नवीन फलंदाज प्रणय, प्रणय बाडोल मित्रांनो मैदानावरती. प्रणय साडीचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस, चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय, चेंडू ट्रॅव्हल करेल 2 टप्प्यापर्यंत, डीप बॅकवर्ड स्कोर लागला चेंडूत, सीमारेखा पार, 4 धावांवर. एक बात काम को पकड़ना मुश्किल नहीं, नमन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ दीवानो मुझे पहचानो. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सत्कार मात्र केला जाईल. मी सिंग साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते मात्र जय सरांचं यथोचितपणे स्वागत सन्मान करून घ्यायचं आहे, ज्यांच्या हातो कित्येक क्रिकेटपट्टू मात्र घडवले जातात असे जय सर यांचं इथे मात्र स्वागत सन्मान केलं जाईल. तर यावेळेस प्रणय मात्र पूर्णपणे मैदानात चंबूतूनच सेटवणारी काय, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा गणागती चौकार. तर यानंतरचा होणारा सामना असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणारा संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध माहुली इलेव्हन. तर दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे की आपला किट या ठिकाणी कलेक्ट करायचं, आपण दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे की आपला 13 खेळाडूंचा जो किट आहे तो आपण या ठिकाणाहून, टी शर्टचा जो किट आहे तो आपण या ठिकाणाहून कलेक्ट करायचा आहे. आणि टॉस इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे.
दोनों ही संघाच्या संघनायक अर्थात माऊली इलेवन आणि संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली. ओव्हर टू विकी. तर नक्कीच जय सरांचा सत्कार प्रवीण सर आपण पाहिला तर नक्कीच व्यासपीठावरती झालाय. खऱ्या अर्थाने जय सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांची क्रिकेट तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहिलं तर चेतन साळुंके आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज चेतनच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्द केला गेलाय. तर गोलंदाज आपण पाहिलं तर यावेळेस चेतन साळुंकेच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी प्रशांत च्या माध्यमातून नक्कीच मैदानावर आपण पाहू शकता. पुढचा बॉल यावेळेस मात्र कव्हर शॅडो करून चेंडू तटवायचा होता. फटका तर मी म्हणेल एक्झिक्यूट केला गेलाय. क्षेत्ररक्षक वगैरे चेंडूच्या खाली एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण आणि तिसऱ्या धावाची संधी आणि तिसरी धाव देखील इथे मात्र धावून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो. कल्पेश मोहिते आणि फलंदाज आपण पाहिलं तर प्रणय पाडेल यांच्या माध्यमातून प्रणयने आलेल्या मी म्हणेल तीन मोठ्या फटक्याने संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम मात्र केलं गेलंय. परंतु इथून मात्र चेतनला कमबॅक करावा लागेल. जो विश्वास मात्र प्रशांत भोसलेवरती पहिल्या षटकामध्ये दर्शवला गेला होता प्रशांत पूर्णपणे त्या विपरीत गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आणि यावेळेस कमबॅक करण्याची संधी दिली गेली ती गोलंदाज चेतनला. चेतन कशा प्रकारे पार पाडणार हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस त्याच्यासमोर आव्हान असेल तो मात्र उजव्या तटाकडेपर्यंत फलंदाज प्रणय याचा यावेळेचा चेंडू गुडलेन स्पॉटवरून हलकी चेंडूला उत्सव देण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर आउटसाइड दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉलची सांगता मैदानावर ते आपण नक्कीच पाहू शकता. निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहिलं तर चेतन साळुंकेच्या माध्यमातून यावेळेसचा बॉल शॅडम्बुल बुल इज पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार. एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर यावेळेस प्रणय मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आज मात्र आपण पाहिलं तर दोन षटकार दोन चौकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या मात्र अतिशय वेगाने वेग भरण्याचं काम मैदानावरती मात्र नक्कीच करते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सचिन यावेळेस राईट आर्म राउंड द विकेट अँगल बनवून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र सफल ठरतोय. शांत ठेवतोय मित्रांनो. एक षटकारानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानावरती ते मात्र चांगली गोलंदाजी मैदानावरती केली. चार चेंडूंचा खेळ झालाय. टीमची टोटल 825 25 धावा धाव फलकावरती आहेत. अजून देखील या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये नक्कीच असेल फलंदाज प्रणय. तर प्रणयला कशा प्रकारे बाद करायचं या शोधामध्ये नक्कीच असेल गोलंदाज आपण पाहिलं तर चेतन साळुंके. तर नक्कीच ही विकेट मित्रांनो तुम्हाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देऊ शकते. ऑन साईडला चेंडू वळवला आणि इटचा चेंडू बाडीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. गरंगा चेंडू पण पाहिला तर मिडॉन पर्यंत पोहोचतोय. फंबल तिथे परंतु वा काय कमालीचं पुन्हा एकदा कमबॅक आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक ऋतिक कानडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता.
तर यावेळेस आपण पाहिलं तर दोन धावा पुन्हा एकदा मैदानावरती धावण मात्र पूर्ण केलं जात आहे. तर प्रणयचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे मोठे फटके हा खेळाडू मात्र एक्झिक्यूट करतोय त्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट वरती भर देखील भर देत असताना यावेळेस बचावात्मक पावतरीतून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न परंतु पंच मात्र इथे इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावेने आणखीन एकदा मिळेल मित्रांनो फलंदाजी करणाऱ्या संघाला. अगोदर मी म्हणेल बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात आणि त्यामध्ये ही अवांतरची धाव टीमला मात्र घेऊन जाते तब्बल 28 रन्स. मित्रांनो एक मोठी धावे संघाकडे मोरिया इलेव्हन संघ आगेकूच करतोय. त्या संघाला ही स्पर्धा लकी आहे. मागच्या वर्षी ते संघातील मागच्या वर्षी या संघ या स्पर्धेचा रनर अप संघ होता आणि या आपण पाहिलं या संघातील खेळाडूने मात्र बाईक पडकावली होती. या वर्षी देखील या संघाची आगेकूच मी म्हणेल जी पावले आहेत मित्रांनो ती देखील विजयाकडे नक्कीच जाताना पाहायला मिळतात. तर मैदानावरती पाण्याची पूर्तता करायची आहे पाण्याची मागणी मात्र केली होती टीमची. टोटल इट्स 29 लॉस ऑफ वन विकेट 29 धावा. संघर्ष संघाचा संगणक इथे आलेला आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपले जे किट्स आहेत संघर्ष संघाचे ते आपण उपलब्ध करून द्यायचे. दादा भैर या ठिकाणी आलेले आहेत संघर्ष संघाचे संगणक आणि किट्स मात्र आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. थोडासा अवधी आपल्याला मिळतोय विकी. या ठिकाणी जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण गोष्ट की आज उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असताना आदरणीय दीपक शेट चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांचा जो मूलभूत पाया आहे कारण असं म्हटलं जातं ना की शिक्षणाचा जर तुमचा पाया मजबूत असेल तर तुम्ही त्याच्यावरती मात्र उंच किंवा उच्च शिक्षण हे घेऊ शकता आणि हीच गोष्ट आदरणीय दीपक शेट चव्हाण साहेबांनी ओळखली आणि त्यांच्या माध्यमातून हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली या ठिकाणी लवकरच सुरू होत आहे. यावर्षीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांना आणि मी म्हणेन की प्रवेशांना देखील सुरुवात झालेली आहे. तर आपण आज या स्पर्धेच्या निमित्त आणि तमाम पालकांना आपण विनंती करूया की आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा जर पाया भक्कम तुम्हाला करायचा असेल तर या आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोलीला मात्र नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे सुरू करण्यात आलेला आणि त्या प्रवेश प्रक्रियेचा मात्र आपण नक्कीच लाभ घ्या. तर यावेळेस मात्र खराब चेंडू फटका मात्र फसतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. मित्रांनो इथे मात्र आपण पाहिलं तर रनआउटची संधी गमावली आहे खराब मी म्हणेल फेकी क्षेत्ररक्षकाची आणि तेच कारण आहे मित्रांनो नो चेंडूवरती धावा मिळतायत त्या मात्र दोन नो प्लस टू एकूण तीन धावांनी टीमचा धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरकते हलत राहतंय आणि जाऊन पोहोचतो. यावेळेस आपण पाहिलं तर 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड. तर चला टॉस साठी आपण यायचंय माऊली संघ संघर्ष संघाचे संगणक मात्र इथे उपस्थित झालेत. माऊली संघ संदीप शेडगे मास्तर चला आपल्याला विनंती असेल तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच मैदानावरती खराब सुरुवात प्रशांत भोसलेची पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. यावेळेसचा बॉल मित्रांनो टप्पा पर्यंत रायज होतो पंच मात्र इशारा करतात अवांतर चेंडूचा. अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडताना आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. टीमची रणसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरकेल हलती राहील. एकही चेंडू मात्र गोलंदाजाने डिलिव्हर केला नाहीये आणि इथे मात्र एकूण 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही धावा खर्च केल्या तर त्या बनवताना तुमची वाट लागू शकते. तुम्हाला मात्र कमीत कमी धावा प्रतिस्पर्धी संघासमोर खर्च करावे लागतील कारण की दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही जेवढा खर्च करताय ना तेवढ्या तुम्हाला बनवायच्या आहेत. यावेळेसचा चांगला चेंडू मित्रांनो ऑन साईडला वळवलाय. एक पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. या दोन्ही खेळाडूंचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ज्या प्रकारे हे खेळाडू मोठे फटके एकवटतायत ना त्या प्रकारे वेगाने सिंगल डबल्स वरती देखील भर देताना पाहायला मिळतात आणि तेच कारण आहे की संघ एका भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने धावफलक खालतं ठेवण्याचं काम केलं जात आहे आणि तेच कारण आहे की प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली मात्र कुठेतरी येताना पाहायला मिळतोय. तुम्हाला म्हणेल एक मोकळा श्वास घ्यावा लागेल एक कमबॅक करण्याचं मॅच
मध्ये आणावा लागेल, कारण की एकदा जर तुम्ही मोमेंटम तुमच्याकडे प्राप्त केलं ना तिथून मात्र तुम्ही या मॅचला पुन्हा एकदा बनवू शकता. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेसचा बॉल चांगला चेंडू होता मित्रांनो. इथे मात्र आपण पाहिलं तर धावा थोड्याशा रोखल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती चार धावा खर्च केल्यानंतर एकही चेंडू डिलिव्हर न करता इथून मात्र धावांची संख्या आहे ती मात्र थोडीशी कमी होताना पाहायला मिळतीये. छत्तीस धावांवरती प्रणय आपण पाहिलं तर नक्कीच अकरा चेंडू आणि अठ्ठावीस धावांची भरदार केली दोन चौकार दोन षटकारांच्या मदतीने. तर कल्पेश त्याला देखील सुंदर साथ देतोय. दोन चेंडू मागे चार धावांचं योगदान आतापर्यंत फलंदाज कल्पेश मोहितेच्या बॅटमधून येत आहे. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल त्याला माहितीये प्रणय चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या लय मध्ये जास्तीत जास्त वेळ जर का प्रणय मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला असला तर मात्र मोठी धाव संख्या बनवली जाऊ शकते. आणि तेच केलं सिंगल काढली सुरक्षित नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि आता मात्र एन्जॉय करेल बॅटिंग ती मात्र फलंदाज प्रणय पाडेल याची. म्हणून आपण पाहिलं तर पेंदर गावाला बिलॉंग करणारा फलंदाज प्रणय पाडेल यावेळेस मात्र मुंबई इलेव्हन संघाकरिता चांगली कामगिरी चांगली फटकेबाजी मित्रांनो इथून दाखवून मात्र करून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. आउट ऑफ फॉर्म होता परंतु या मॅचच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळाली आणि ते सोनं मात्र नक्कीच करून दाखवलंय. यावेळेसचा बॉल फटका फसतोय चेंडू हवेमध्ये एष्टी रक्षक इथे मात्र मित्रांनो आपण पाहिलं तर नक्कीच कॅच ड्रॉप करतोय. पकडो कॅच जितो मॅच मित्रांनो क्रिकेटचं समीकरण. परंतु अशा प्रकारच्या कॅच सोडाल लॉलीपॉप कॅच जर का सोडाल तर तुम्हाला मॅच देखील सोडावं लागू शकते. इथे मात्र चौथी कॅच ड्रॉप होते या संपूर्ण टुर्नामेंट मधली ती मात्र यष्टीरक्षक. तर चला सिंग साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते पुढच्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायची आहे. इकडे असेल बलाढ्य संघ संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना माऊली संघ आपण पाहू शकता. यावेळेस पंच मात्र इशारा करतायत आव्हान तर चेंडूचा या षटकातल्या चेंडूंची संख्या आपण पाहिली तर चार चेंडू झालेले आहेत आणखीन दोन चेंडूंचा खेळणं बाकी 39 धावा एका मोठ्या धावसंख्येकडे हा संघ मात्र आगेकूच करतोय. चला टॉस बॉक्स मध्ये सिंग साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एकीकडे आपण पाहू शकाल अनुभवी खेळाडू सध्या 40+ मध्ये ज्यांनी पदार्पण केले दादा बहिर यांना आपण पाहतोय. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर नक्कीच निलेश दादा यांना देखील आपण पाहू शकता. पप्पू उर्फ निलेश यांच्या सिंग साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक मात्र केली जाईल. टॉसचा कौल मात्र कोणत्या संघ जिंकतो ते देखील पाहणं गरजेचं. एक फोटो सेशन मित्रांनो खूप काही गोष्टी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, कारण की आज काढलेला फोटो जर आपण 10 वर्षांनी पाहिला ना तेव्हा मात्र आठवणी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येणार. ते मात्र टॉस का बॉस हु इज द टॉस का बॉस संघर्ष संघाने टॉस जिंकलाय. वेलकम बोथ द टीम्स टू द आदित्य प्रिया चषक. तुमच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. संघर्ष संघाला निर्णय मात्र आपण कळवायचा आहे. इट्स बॉलिंग. दादा बोर यांनी मात्र एक स्वाभाविक निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. इथे मात्र कल्पेश थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळालाय. हलकासा हुकळ ना कम बॅक मात्र शेवटच्या क्षणाला. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय 13.0 सरासरीने. टीमची टोटल आपण पाहिली मैदानावरती तर 39 धावा धाव फलकावरती एक गडी बाद 39. अक्षय भुसारे मित्रांनो स्वस्तामध्ये बाद झाला. टीमची धावसंख्या असताना 3. परंतु त्यानंतर फलंदाजीसाठी आला प्रणय आणि प्रणयने मात्र नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी मैदानावरती दाखवली आहे. परंतु अजून देखील मॅच समाप्त झालेली नाहीये. अजून देखील इनिंग समाप्त झालेली नाहीये. अजून देखील 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू मागे जर का 2 डिपॉझिट झाले मैदानाच्या बाहेर तर मात्र एक मोठी मॅच होणार. काटेकी टक्कर मॅच मित्रांनो. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारे फेरा मारे हे आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये देखील नक्कीच पाहायला मिळू शकतं. परंतु या मॅच मध्ये आपण बॅटिंग एन्जॉय करतोय तर फलंदाज प्रणय पाडेल याची. तर गोलंदाजी आपण पाहिलं तर विनायक यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता टीम कडून. तर विनायकचा पहिला चेंडू
यावेळेस मात्र बीमर सुरुवात, त्याचं स्वागत। झेंडू आणावा लागेल मला वाटतं मित्रांनो कांबोडा स्टॉप वरून, कारण की आहे मित्रांनो लांब लचक षटकार। एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा, एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पुरी तर नक्कीच। आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती गोलंदाजांचं स्वागत केलं, टीमची टोटल जाऊन पोहोचती 46 धावा 46 रन्स धाव फलकावरती। विनायकचं स्वागत इथे मात्र षटकाराने, एक देखील चेंडू अजून मी म्हणेल विनायकच्या खात्यामध्ये लीगल म्हणून नोंदवला गेला नाहीये। दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र बाटीची आउटर रेंज घेणारा चेंडू होता, रनआउटची संधी। इथे मात्र क्रिकेटमध्ये विकेटचं पतन, फलंदाज कल्पेश मैदानाच्या बाहेर। तर 17 चेंडू 44 धावांची भागीदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये, दुसऱ्या विकेटसाठी नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली। नवीन फलंदाज इट्स गोविंद गोरे, इनॅट नंबर आदित्य प्रिया रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटर दीपक शेठ चव्हाण यांची बळी धन्यवाद डीजे। यावेळेस मात्र स्वतःच्या विकेटचं आत्मदेवदान बलिदान पहिल्या चेंडू पासून मैदानावरती होता। नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 गोविंद घोरे आले, आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बाकटोबाक दुसरा मोहरा काढत, पहिला चेंडू थोडासा खरा परंतु त्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाज विनायकच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते। माकवरती नवीन फलंदाज तुषारची मात्र वर्णी लागती विकेट हॅट्रिकच्या, सांघिक विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती। आपण पाहिलं तर गोलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळतोय, पहिला चेंडू नो केला होता परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक मैदानावरती केलं गेलंय। यावेळेस अखोट टप्प्याचा बॉल, चेंडू बॅट मध्ये मित्रांनो संपर्क नाहीये, चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची सांगता, स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज प्रणय। या प्रणयने म्हणाल आतापर्यंत आपल्या बॅट मधून 3 षटकार दाखवलेत, त्या प्रणयला हे चेंडू समजत नाहीये। टीमची टोटल 46 46 नक्कीच आपण पाहतोय, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। एक मोठा फटका 50 अप होईल मात्र टीम साठी, आणि एखादी विकेट इथून मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन येऊ शकते। संघर्ष बी या संघाला, प्रत्येक चेंडू मागे संघर्ष, प्रत्येक धावेसाठी संघर्ष मात्र या मैदानावरती या ट्रॉफीच्या माध्यमातून नक्कीच करावा लागतोय। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य प्रिया पण पाहिलं तर नक्कीच सुपर मार्केट आणि आदित्य प्रिया रिअल इस्टेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जाते। शॅडम पुलचा फटका इथे मात्र देऊन जातो तब्बल अर्धा डझन रन्स षटकार। नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र षटकाराच्या मदतीने टीमची सांघिक अर्धशतक पूर्ण, 52 रन्स ऑन द बोर्ड, 52 धावा तब्बल धावफळ करते, 4 चेंडू झालेले आहेत। अजून देखील षटकार, 2 चौकार खेळाडूच्या बॅट मधून येत आहेत, नक्कीच प्रेक्षकांची मन मात्र जिंकली जातात, निखळ मनोरंजन मात्र प्रेक्षकांचं केलं जात आहे। प्रणय पाटीलच्या बॅट मधून
यावेळेचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न पहिली तर वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मैदानावरती डायरेक्ट फेकी स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल बाद होतो फलंदाज परंतु बाद होणे अगोदर एखाद्या वाघासारखी कामगिरी मात्र याच्या बॅटमधून त्याला पाहायला मिळते एकदा जोरदार झाला मित्रांनो फलंदाज प्रणय पाटील जवळ यायला पाहिजेत तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस चार घडी बाद 53 ही धाव संख्या शेवटचा बॉल होता मित्रांनो हा देखील आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण सर्व थोरात याचं खराब यष्टीरक्षण तेजस याचं आणि तेच कारण आहे मित्रांनो इथे मात्र बोनस स्वरूपाच्या अगोदरच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये मात्र 13वा महिना वाईट प्लस 2 एकूण 3 रन्स कोणताच चेंडू नसताना अतिरिक्त स्वरूपाच्या धावा जर आपण पाहिलं ना मित्रांनो दोन नो बॉल बरेचसे व्हाईट बॉल्स या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले तर 9 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या यावेळेस फटका फसतोय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच देखील सुटतीये एक कंप्लीट दुसरी कंप्लीट तिसरी मिळेल का आणि इथे आपण पाहिलं तर तिसऱ्या शोधामध्ये फलंदाज बाद एकूण धावसंख्या झाली ती मात्र 58 विजय समीकरण आपण पाहिलं तर येणारे चेंडू 24 आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 59 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या एकवटली गेली होती मोरिया स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत
केतन साऊंक याच्यासाठी पहिलाच बॉल यावेळी शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र धावून पूर्ण केली जाती आहे. श्री गणेशा मात्र एका धाव्याने केलाय. सुरुवात मित्रांनो तुम्हाला दमदार करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा खुटाव्या लागतील. जी फलंदाजी प्रणयने मात्र पहिल्या इनिंग मध्ये दाखवली आहे तिची पुन्हा इथे पुनरावृत्ती तुम्हाला या मैदानावरती करावी लागेल. तेजस मध्ये क्षमता आहे मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये थोडीशी बॅट क्लिक झाली होती. या मॅच मध्ये त्याला आवश्यकता असेल स्वतःला मात्र सिद्ध करण्याची. जो कारण की जेव्हा मित्रांनो तुम्ही स्वतःला सिद्ध कराल ना तेव्हाच तुम्ही या मैदानावरती मात्र प्रसिद्ध व्हाल. यावेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानावरती आपण पाहिलं. गोलंदाज रोहित त्याच्या माध्यमातून तर गोलंदाज रोहित दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक. बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल करेल सीमारेखा पार. रन्स मिळतील 6. शकार तर यावेळेस पंच मात्र इशारा देतील. या मॅच मध्ये विजयासाठी तब्बल 59 धावांच लक्ष उभारलं गेलंय. तर खेळाडूंना विनंती मित्रांनो प्लीज आपण वाद घालायचा नाहीये पंचांशी. पंचांचा इशारा मात्र आपण पाहिला तर नक्कीच चौकाराचा मात्र येतोय. तर पंच एकदा आपण आपलं फायनल डिसिजन या चौकार असेल. 5 धावा मात्र झालेल्या या चौकाराच्या मदतीने तेजसचा चांगला फटका. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा अजून देखील 21 चेंडू आणि 54 गरज या मॅच मध्ये. तेजस जर का थांबला प्रवीण सर मैदानावरती तर मात्र या धावा होणार यामध्ये मात्र कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. कारण की तेजस मध्ये खूप ताकद आहे, क्षमता आहे आणि कॅलिबर आहे मित्रांनो मोठे फटके लगवण्याचं. यावेळेसचा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बंटीचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती मात्र पूर्ण केली जाते. या दोन धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. परंतु सिंगल डबल्सने फारसा फरक प्रतिस्पर्धी संघाला पडणार नाहीये. ही मॅच जर का तुम्हाला जिंकायची असेल तर चौकार षटकार मोठे फटके नक्कीच मैदानावरती मात्र खेचावे लागतील. आणि मोठे फटके जर का खेचायचे असतील तर रोहित वरती मात्र तुम्हाला आक्रमण नक्की रोहित वरती मात्र तुम्हाला नक्कीच आक्रमण चढवावं लागेल. दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सज्ज. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला वळवण्याचा प्रयत्न.
रनआउटची संधी मित्रांनो मैदानावरती पर्यंत आपण पाहतोय. इथे मात्र केतन साळुंके एक खराब निर्णय आणि निश्चितपणे इथून मात्र माघारी परतावं लागेल. पहिला विकेट पहिला गडीगारात फलंदाजी करणाऱ्या संघर्ष बिया संघाचा. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच बाकी मित्रांची मेहरबानी. मैदानावरती एक हाडेटर फलंदाज. चला क्रिकेट रसिकाला विनंती, बाहेर यायचे. एक दिवशी करायचं ना, ग्राउंडवर धडक बसणार. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव आणि एका धावेतच समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान इथून मात्र झालाय समाप्त. आणि आफ्टर द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एक चौकार येऊन देखील आपण पाहिलेत, केवळ 8 धावा. ते यस मी म्हणेल, थोडासा झगडतोय या मॅचमध्ये, थोडासा धडपडतोय धावांसाठी, कारण की धावांची जी आपण पाहिलं गरज आहे ती मात्र या मॅचमध्ये खूप जास्त. अजून देखील येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता आपण प्रवीण सर पाहिलं तर 51 धावांची गरज. प्रतिषटक 17 सरासरी ही मॅच जिंकण्याकरिता इथून आपण पाहू शकता. ओव्हर टू प्रवीण सर. हॅलो चेक. तर धन्यवाद विकी या ठिकाणी. हॅलो चेक. तर या ठिकाणी मात्र धन्यवाद विकी. विकी यांचा आवाज आपण मात्र या स्पर्धेच्या पहिल्या सत्रामध्ये आणि या षटकामध्ये ऐकलं. जमेत मैदानाच्या दिशेने अजून येणारे 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. तुषार वा, तुषारचा पहिला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर प्रमोद इंगळे थोडासा इंजरी बरोबर झगडत असताना हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावपाच्या स्वरूपामध्ये केतनची विकेट गमावली गेली, ज्या केतननं याच मैदानावरती टोडेनकी जबरदस्त खेळ केला होता, ज्यावेळेला 64 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि त्या सामन्यामध्ये मात्र केतननं विस्फोटक फलंदाजी या मैदानावर साकारली होती. त्यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, चेडू बॅटचा संपर्क नाहीये, एसटी रक्षकाला चेडू चकावतोय. इट्स अ बाय, पंचांचा इशारा इथे येणार. बायच्या माध्यमातून एक सिंगल धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते. तर एकूण धावांचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा. गोलंदाज एकात मोठा फटका या षटकामध्ये या चेंडूवरती येणं अपेक्षित होता. आकाशचा जर आपण विचार केला, तेजसचा जर आपण विचार केला तर हा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोडासा फंबल पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा इथून मात्र उचलला जातोय. आणखीन एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघाची धावसंख्या मात्र 1 गडी बाद 12 धावा धाव फलकावर. सामन्याचा जर आपण विचार केला तर विजयासाठी लक्ष भला मोठा. 59 धावांचा 58 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. इथून मोठा फटका तेजसच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आणि तो मोठा फटका इथे मात्र डिलिव्हर केला जाणार का? क्षेत्ररक्षक
चेडूच्या खाली आणि पंचांचा इशारा मात्र इट्स अ सिक्स, सहा धावा षटकार।
मोरिया इलेवन संघाच्या संघनायकाने देखील ओळखले, हे गोलंदाजाने देखील ओळखले, परंतु चेतन यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये अविश्वसनीय खेळ मैदानावरती साकारावा लागेल, तेजस बाद झालाय, केदार बाद झालाय, दोनही आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले, तिथे मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न होता, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, आणि हा प्रयत्न मात्र फसलाय, फलंदाज कोणत्याही प्रकारे छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही आहे, लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि हा अवांतर चेंडू घोषित केला गेला आहे, अवांतर धावसंख्येच्या मदतीनं कळीना संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 20 धावा. त्यासाठी तुमच्याकडे सराव हा असणं गरजेचं आहे मित्रांनो. मोहम्मद अजरुद्दीन 300 वनडे इंटरनॅशनल खेळल्यानंतर देखील वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये सिलेक्शन मॅच त्यांना खेळावी लागली होती आणि त्यानंतर मात्र त्या खेळाडूला भारतीय संघामध्ये पुन्हा एकदा स्थान दिलं गेलं होतं. म्हणजे इतक्या मोठ्या खेळाडूला जर 300 वनडे इंटरनॅशनल नंतर देखील एक सराव सामना खेळावा लागत असेल तर तुम्ही आम्ही लोकल खेळाडू आहोत, टेनिसचे खेळाडू आहोत आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि इथे मात्र तुमचा प्रॅक्टिस सातत्यानं नेटमध्ये तुम्ही जितका घाम गाळाल तितका तुमच्या संघासाठी तुम्ही चांगली कामगिरी नक्कीच करू शकता. तर इक्वेशन आपण पाहिलं तर दोन षटकांचा 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज अक्षय भुसारी पहा फुलटॉसचा चेंडू होता पंचांकडे लाऊड अपील मधल्या एसटीच्या समोर सापडतोय आणि फुलटॉसवर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद. येस इट्स आउट, पंचांचा बोट आकाशाकडे आहे त्यामुळे फलंदाजाला परतावं लागेल. लेग बिफोर विकेट
तर नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज आकाश चला यानंतरची होणारी लढत सामना नाणेफेकेचा कौल ज्या संघाने जिंकलाय त्यांना आपला निर्णय आणि त्या निर्णयावरती मात्र अंमलबजावणी करायची आहे. येस संघर्ष संघाने माहिती मिळते की संघर्ष संघाने नाणेफेकेचा कौल जिंकलाय. संघर्ष बी संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतोय आणि जवळजवळ मी म्हणेन की या सामन्यामध्ये एका भक्कम स्थितीमध्ये आलाय तो मोरिया इलेव्हन संघ. विजयी वाटचाल या ठिकाणी नक्कीच मोरिया इलेव्हन संघाची या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज आकाश मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना देखील माहित आहे की फारसा फरक इथे पडणार नाहीये चौकारांना देखील कारण सामना बिघडेल की खूप दूर निघून गेलाय संघर्ष बी या संघापासून. पीटीसी टीमचे आणखीन एक कॅमेरामन म्हणेन की मुन्ना मायकल मात्र आमच्या समोर जोडले गेलेत कारण पास सामन्याचा जर आपण विचार केला तर केवळ औपचारिकता मैदानावरती सुरू आहे त्यामुळे पीटीसी टीमची संपूर्ण पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम मात्र आमच्या समोर या ठिकाणी जोडली गेली आहे. आज अक्षय देखील खूप दिवसानंतर या क्रिकेट हंगामामध्ये मला वाटतं खूप कमी वेळा कळंबोलीच्या मैदानावरती आहेत. मला वाटतं फर्स्ट टाइम मैदानावरती आहेत. मुन्ना मायकल सेकंड अपिअरन्स आहे या मैदानावर. नक्कीच पीटीसीमध्ये सातव्या वेतनाचे मानकरी ठरलेत आणि त्यामुळे खूप कमी दिसत आहेत आणि जे यंगस्टर्स आहेत नवीन ते मात्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एलआयजी एंडच्या दिशेनं जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यावरती आपल्याला महेश पाहायला मिळतात आणि आपल्या समालोचन कक्षाच्या ठीक बाजूला असणाऱ्या कॅमेऱ्यावरती आपण पाहतोय नीरज आणि मुख्य मंचावरती जो कॅमेरा आहे संकेत आहेत आणि सीईओ मात्र थोडासा रेस्ट करत आहे कारण काल रात्री मला वाटतं काहीतरी 3:30 वाजले होते त्यांना घरी यायला त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सीईओ साहेबांना देखील या मंचावरती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर खूप